आजच्या कार्यक्रमाचे स्पेशल इन्व्हाइटी तुम्ही आम्हाला उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी सम्राट कलचे आणि खास करून पेडणे सम्राट क्लबचे मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो। सम्राट क्लबची ख्याती मी काय सांगण्याची गरज नाही, तुम्ही स्वतः सम्राट क्लबचं काम करत आहात। सर्व क्षेत्रात योगदान देत देत या कलेच्या क्षेत्रात सुद्धा मोठी भरारी आणि आपला स्वधर्म, आपली कला संस्कृती, गायन, शिक्षण या सर्व क्षेत्रात समाज बांधवांना सर्वांना पुढे आणण्याचं काम अशा तऱ्हेचे कार्यक्रम आयोजित करून सम्राट क्लब करत आहे, त्याबद्दल मी सम्राट क्लबचे मनापासून अभिनंदन परत करतो। आज आपण इथल्या ज्या सत्कार मूर्तीचा सत्कार केला, मन आनंदानं भरून आला की संपूर्ण जीवनभर एका कलेची साधना करत करत ती कला आपल्या बुद्धी न ठेवता समाजात वाटण्याचं काम परिश्रम घेऊन, सर्व तऱ्हेचे परिश्रम घेऊन, कसल्याही म्हणजे कुठंही आर्थिक बाबीचा विचार न करता हे विद्यादान हे सर्वांपर्यंत जावं, समाज संस्कृतीनं अन्य सगळ्या गोष्टींनी सुसंस्कृत व्हावा यासाठी तुम्ही जे प्रयत्न केले आहेत ते निश्चितपणे मोलाचे आहेत आणि त्यांचे चांगले परिणाम निश्चितपणे आपल्या पुढच्या पिढीला आपण बघितल्यानंतर आपल्याला मिळेल। आपली संस्कृती आम्हाला हे सांगते जे काही पूर्वजांनी आम्हाला दिलेलं आहे ते पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्याचं काम आम्हा सर्वांचं आहे आणि आपला धर्म, संस्कृती, कला, गायन सगळी क्षेत्र जी आहे त्या क्षेत्रात चांगल्या पद्धतीने काम आपण शिकून समाजाला सुशिक्षित करण्याचं काम तुम्ही सर्वांनी केलं आहे आणि हे काम या देशाचा या राज्याचा प्रत्येक ज्याने ज्याने शिक्षण घेतलं तो नागरिक निश्चितपणे सुशिक्षित नागरिक झालाय असं आम्हाला पाहायला मिळतं। कुठची तरी विद्या घेतल्यानंतर ते विद्या शिकल्यानंतर त्या माणसाच्यात आम्हाला निश्चितपणे बदल बघायला मिळालाय आम्ही कित्येक वर्ष बघत आहोत आणि म्हणूनच हे समाज घडवण्याचं जे काम आहे ते उत्तम प्रकारे तुम्ही केलेलं आहे आणि तुमच्या या कलेला वंदन करू। ही गुरुपरंपरा जी आहे ही माणसाला निश्चितपणे शिक्षण नसेल असं आता आमच्या एका सत्कार मंत्र्यांनी सांगितलं, कदाचित तो शिकलेला म्हणून नसेल पण तो ह्या याच्यात जेव्हा तो गुरुकडे शिकतो तो सगळं काही मागे सरून काही न शिकता सुद्धा तो चांगला सुसंस्कृत असा नागरिक होऊ शकतो, सुसंस्कृत असा सर्व विद्यानी विद्यार्थ्याला प्राप्त करू शकतो आणि यासाठी ही जी गुरुपरंपरा ही अनेक वर्ष या परंपरेने या देशाला नाव दिलेलं आहे आणि म्हणूनच बाहेरून बाहेरराष्ट्रातील लोकसुद्धा या गुरुपरंपरेतून शिकण्यासाठी अजूनही या देशात येतात हे सर्व आमचं सर्वांचं भाग्य आहे असं म्हणायला हरकत नाही। आणि त्याचबरोबर मला सांगायचं एवढंच आहे की समाजाला जिवंत राखणारी ही कला आहे। कला आम्ही म्हणतो परंतु या कलेचं व्यसन जर प्रत्येकाने घेतलं तर निश्चितपणे हा समाज जिवंतपणाने वावरणार आहे। गेल्या वर्षा जे गुरुपौर्णिमा झाली ती गुरुपौर्णिमा अशा स्वरूपाची आशिल्ली आणि अतिशय सुंदर असं कार्यक्रम झालं आणि त्या वेळातील आशिल्ले सम्राट आमचे आदले प्रेसिडेंट सम्राट दीपकराव नार्वेकर ताणे अशाच प्रकारे कार्यक्रम आयोजित केलो, अशाच प्रकारे सगळे गुरु एका जागेवर राहिले आणि जेणेकरून कार्यक्रम तो सुद्धा खूप पद्धतीत यशस्वी झालो। त्याच्या पहिली कार्यक्रम झालो गुरुपौर्णिमा, त्या वेळाचे गुरु जे आशिल्ले प्रत्येक गुरुचे गुरुपौर्णिमा त्यांचे गुरुवंदन जे आशिल्ले ते सगळे क्लब लेवलाचेर केले आणि असेच दिसतात 27, 28, 30 गुरु असे तरेचे गुरुपौर्णिमा आम्ही करतात आणि तो कार्यक्रम सुद्धा खूप यशस्वी झाला। सांगपाक उमेद दिसता
की जेन्ना पयलो फावट गुरुपौर्णिमा कार्यक्रम आमी आयोजीत केल्लो त्या वेळाचेर आयचे स्टेट प्रेसिडेंट जे आसा सम्राट शिरीष बोरकर तेन्ना ते अध्यक्ष आशिल्ले आनी त्या वेळार त्याच्या अध्यक्षते खातीर तो पयलो गुरुपौर्णिमेचो कार्यक्रम खूब अशें यशस्वी जालो आनी ताका खातीर नामना मेळ्ळी आनी आयच्या ह्या तिसऱ्या पुष्प तिसऱ्या वर्सा ह्या गुरुपौर्णिमेच्या ह्या मानवंदनाक जे आसा ताका एक बरो मान आसा सन्मान आसा आनी ताका लागून कितलेशेच गुरु हांगासर जमिल्ले आसात. पयलाच कार्यक्रम आहे आमचा स्टेट लेवल. थोड्या चुका आमच्या कडे होऊ शकतात, त्यांची पूर्ण जबाबदारी मी माझ्यावर घेतो आणि तुमची पहिल्यांदा सगळ्यांची माफी मागतो, कारण ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गुरुजी नेता उपस्थित आहेत, त्यांच्या पुढे गुरुपौर्णिमेबद्दल बोलण्याचं धारिष्ट मी करत नाही, कारण तेवढा मी ज्ञानी माणूस नाही आहे. तरी पण जसं म्हटलं जातं, गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म, याचा अर्थ गुरु म्हणजे ब्रह्मदेव जो उत्पत्ती करतो, विष्णू म्हणजे जो आम्हाला सांभाळ पालन पोषण करतो, आणि शंकर महादेव जो लय करतो किंवा विनाश करतो, या तिन्हीपेक्षा गुरु श्रेष्ठ म्हटलेला आहे. आणि गुरु पाहिजे तर कोणाला घडवू शकतो आणि बिघडवू शकतो, म्हणजे अशी महती शासना सांगितली आहे गुरुची. गुरु एवढा श्रेष्ठ कोणच नाही म्हटलं. जसं आपल्याला समाजात जन्माला चार प्रकारचे ऋण फेडावे लागतात, एक मातृऋण असतं, दुसरं पितृऋण, तिसरं गुरु ऋण आणि चौथं समाज ऋण. मी स्वतः माझ्या आई वडिलांना माझे गुरु मानतो. मी तसं अजून गुरु केलेला नाही आहे, कारण ज्यांनी मला ह्या स्थानापर्यंत पोहोचवलं ते आई वडील माझे गुरु आहेत. तसंच आपलं दुसरं ऋण असतं जे गुरुप्रती, ते आम्ही थोड्या प्रमाणात आज कार्यक्रम करून पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम ॲक्च्युली गुरुपौर्णिमा 3 जुलैला झाली, पण वर्किंग डे असल्या कारणाने आम्ही कार्यक्रम रविवारचा ठेवले होतो. तर आपण सर्व उपस्थित राहिला, तुमचं बरं एक स्वागत करतो. तसे